गरुडदीप अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून पोलीस भरतीची तयारी करण्याला लीना पाटील या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या गरुडदीप अकॅडमीचे संचालकांवर सदोष मनुष्य धावाचा गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी एवाडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित. एमआरडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना आदिशक्ती सप्तशृंगी जनाधू चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या निवेदनात म्हटले की गरुडझेप अकॅडमीमध्ये खेड्यापाड्यातून गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी येतात, मात्र येथील विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जातो. सुरेश सोनवणे हे राजकीय नेते असल्यामुळे तसेच त्यांना राजकीय पाठबळ असल्याने हे विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांचा छळ करतात. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा उपाशीपोटी ठेवतात. मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लीना पाटील या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या अगोदर एक महिन्यापूर्वी श्रीकांत वाघ नावाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी असूनही राजकीय हस्तक्षेपामुळे याआधी असे प्रकार होऊन गरुडझेप अकॅडमीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. संचालक निलेश सोनवणे तसेच सुरेश सोनवणे, मॅनेजर राठोड, शुभम गोंगे, वार्डन मीरा सत्वधर यांच्यावर सदोष मनुष्य धावाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा खान्देश क्लब बजाजनगरतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी मुलीचे आई वडील यांच्यासह आदिशक्ती सप्तशृंगी जनाधू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नसेर, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, किशोर भास्कर पाटीलसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत चौबुकसर, AI न्यूज, वाळूज. अशी मी मागणी केली पोलीस ऑफिसर, त्यांनी आम्हाला सांगितलं साहेबांनी तुम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करू. कारवाई चालू आहे. आता कसं आहे, ते मोठे माणसं आहेत. सोनवणे हा पैशाच्या गुरमेने जास्त बोलत असतो, म्हणून ते थोडंसं बाहेर लांब चालला गेला असेल, थोडं पोलिसांना त्रास होत असेल त्याचा. पण पोलीस प्रशासन आम्हाला पूर्ण गॅरंटी, पोलीस प्रशासनाने आश्वासन दिलं त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करणार हे आश्वासन आम्हाला इथले PI साहेब आगाव साहेबांनी दिली. पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त इतर कुठं जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या गावकऱ्याच्या वतीने किंवा मंडळाच्या वतीने काही निवेदन? आम्ही मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस आम्ही तिथं पण निवेदन देणार आहेत उद्या. आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही आता लवकरात लवकर जर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली तर आम्ही पुढं मोठं आंदोलन खानदेशिवाद मनतर्फे मोठं आंदोलनाची तयारी करणार आहे.